नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी द्वारका प्रसाद वायाळ, असोसिएट प्रोफेसर ऑफ पॉलिटिकल सायन्स, सरस्वती विद्या मंदिर कला महाविद्यालय किनवट, जिल्हा नांदेड, आणि आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मार्क्सवाद या घटकावर MCQ ची तयारी करणार आहोत। मागच्या व्हिडिओचा तुमचा प्रतिसाद लक्षात घेता असं मला वाटतंय की आपण फार या परीक्षेला सिरियस घेतलेला आहे आणि त्यामुळे तुमचा हा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन आता सकारात्मक झालेला आहे। विद्यापीठाची परीक्षा एकदा संपल्याच्या नंतर निश्चिंत तुम्ही होता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अशा या परीक्षेच्या स्वरूपाच्या माध्यमातून जाणार। मार्क्सवाद हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे आणि मागच्या व्हिडिओ प्रमाणेच याही घटकामध्ये आपण त्याच पद्धतीची तयारी करणार आहोत हे लक्षात घ्या। कारण तुम्ही असं लक्षात घ्या की आपल्याला जास्तीत जास्त क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि ते तयार करण्यासाठी तुम्हाला या सर्व गोष्टींचा विचार करावा लागणार। हा विचार करत असताना तुम्हाला MCQ टाईपचे क्वेश्चन तर सोडवायचे, परंतु या ठिकाणी मात्र प्रॅक्टिस तुम्हाला अशा काही कोटेशनच्या माध्यमातून MCQ ची तयारी करायची। कारण की MCQ मध्ये तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात, त्यापैकी एकच पर्याय बरोबर असतो आणि तीन पर्याय चुकीचे असतात। मग ह्या चुकीचे पर्याय या ठिकाणी आपण न वाचता त्याला डायरेक्ट उत्तरामध्ये कन्वर्ट करून आपण या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण आजपर्यंत या सर्व बाबी वेगवेगळ्या अभ्यासाच्या माध्यमातून अभ्यासल्या असतील, परंतु तुम्ही हेही लक्षात घ्यायला पाहिजे की आता मात्र आपला वेळ फार कमी आहे आणि तो वेळ आपल्याला वाचवण्यासाठी हे सर्व प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्यासाठीच तुम्हाला मार्क्सवादाकडे घेऊन जाण्यापूर्वी तुम्हाला मार्क्सवाद लक्षात घेणं गरजेचं आहे की मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय आहे। तर या ठिकाणी तुम्हाला एक पहिलंच एक कोटेशन तुम्हाला देऊन, कार्ल मार्क्सने साम्यवादास शास्त्रीय स्वरूप प्राप्त करून दिले हा एक वाक्याचा भाग इथं लक्षात घ्या आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढचा अभ्यास करायचा आहे। कारण की मार्क्सवाद आणि कार्ल मार्क्सवाद असं जे काही सूत्र आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे, हा भाग आपण लक्षात घेतला की मला असं वाटतं की तुम्हाला हा सर्व व्हिडिओ समजून येईल। सुरुवातीला या घटकामध्ये तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ज्या निर्धारित गोष्टी आहेत त्या चार गोष्टी आहेत: मार्क्सवादाचा अर्थ, फीचर्स आणि थिअरीज ऑफ मार्क्स आणि इंडियन मार्क्सिस्ट मूवमेंट, अशा पद्धतीचे चार घटक या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केलेले आहेत आणि त्याचबरोबर या मार्क्सवादाच्या संदर्भातील वेगवेगळी तुम्हाला माहिती पाहिजे। सुरुवातीला तुम्हाला हे पाहायचं आहे की मार्क्सचा जो काही कालखंड आहे तो कालखंड आहे 1818 ते 1883, म्हणजे हा मार्क्सचा कालखंड, जन्म जर्मनीत झाला हा भाग इथं लक्षात घ्या। म्हणजे इथपर्यंत तुम्हाला हे इंट्रोडक्शन लक्षात आल्याच्या नंतर मार्क्सवाद आपल्याला ज्या पद्धतीनं पाहायचं आहे ते सूत्र तुम्ही या ठिकाणी लक्षात घेऊ शकता। आणि या ठिकाणी ह्या ज्या काही सूचना आहेत या सूचना आज तुम्हाला जास्त न देता, कारण की मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सूचना जास्त झाल्या, तुमच्याकडून अशा काही प्रतिक्रियासुद्धा अशा आल्या की सर आम्हाला कमीत कमी वेळात तुम्हाला तुम्ही जास्तीत जास्त या घटकावर सांगा, परंतु त्याच्या अगोदर मात्र एवढा तुम्ही व्हिडिओ मागचाही जसा पाहिलेला आहे त्याच पद्धतीनं हाही व्हिडिओ तुम्ही पाहत आहात, एवढी तुमची उत्सुकता सिगीला पोहोचलेली आहे। त्यामुळं सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी जे जे विद्यार्थी आज हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी प्रथम हे लाईकचं बटन तुम्ही दाबून टाका, म्हणजे आपला हा व्हिडिओ पुढचा सुरू होईल। दाबलं का लाईकचं बटन, ठीक आहे इथपर्यंत। त्यानंतर हे लाल बटन जे आहे हे सबस्क्राईबचं बटन आहे, ते सबस्क्राईबचं बटन दाबून टाका आणि लगेच वर बेल आयकॉन आलेली आहे ते बेल आयकॉनसुद्धा दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवनवीन जे काही असे व्हिडिओ सर्व म्हणजे आपल्या राज्यशास्त्राचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत प्रथम येतील आणि लगेच तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस मी टाकेल त्याच वेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल, म्हणजे तुम्हाला शोधत बसायचं गरज नाही।
कारण की आपला हा जवळपास 53वा व्हिडिओ तुमच्या समोर येत आहे हे लक्षात घ्या, आणि त्या माध्यमातून आपण हा अभ्यासक्रम कशा पद्धतीने घेऊन चाललो या बाबतीत आपण वेगवेगळे जे काही व्हिडिओ स्पर्धा परीक्षेसाठी पाहिलेले आहेत हा भाग इथं लक्षात घ्या, राज्यशास्त्राची पाहिलेली आहेत हा भाग लक्षात घ्या, आणि त्या सर्वांमधून तुम्हाला राज्यशास्त्राचा चांगल्या पद्धतीने अभ्यास सुद्धा करता येणार अशा पद्धतीचे व्हिडिओ हे मागचे जेवढे व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्ही लिंक्समध्ये तुम्हाला दिलेले असतात त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता, आणि म्हणून मागचे व्हिडिओ पाहून सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा भविष्यात येणाऱ्या राज्यशास्त्राचा अभ्यास जसं आपण वर्गात शिकतो त्याच पद्धतीचे व्हिडिओ हे सर्व आहेत, आणि त्यामुळे तुम्ही ते व्हिडिओ पाहून राज्यशास्त्राचा आपला अभ्यास करता। या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये या सर्व गोष्टी आपल्याला निश्चित लक्षात घ्याव्या लागतील, आणि ह्या लक्षात घेतल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुम्ही अभ्यास करत असताना राज्यशास्त्राचा हा सखोल अभ्यास तुमच्यासाठी करून घेताल या सर्व व्हिडिओच्या माध्यमात। ही आपल्याला मिळालेली संधी आहे, मग काही असो संकट असो काही असो त्या संकटाला आपल्याला संधीत रूपांतर करायचं, आणि विद्यापीठाने सुद्धा आपल्याला ही स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची संधी दिलेली आहे त्यासाठी या सर्व गोष्टी। तर सर्वप्रथम आपण वळूया मार्क्सवादाकडे। मी प्रथम तुम्हाला मार्क्सवादाचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यासाठी कार्ल मार्क्सचं नाव मी तुम्हाला अगोदर इंट्रोडक्शनमध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे पहिला जो काही आपला जो काही प्रश्न म्हणजेच विधान जे काही आहे ते आहे मार्क्सने मांडलेले समाजवादी तत्वज्ञान मार्क्सवाद म्हणून ओळखले जाते। नंबर दोन आहे भांडवलशाहीची पाळेमुळे उखडून काढण्याची असतील तर क्रांतिकारक हिंसक मार्गाचा अवलंब करूनच ती समाजरचना उलटून टाकली पाहिजे असे समाजवादी फॅबियन गिल्ड सोशलिस्ट यांनी म्हटले, त्यांनाच साम्यवाद हे नाव प्राप्त झालेले आहे। म्हणजे मार्क्सवादाच्या संदर्भात जे काही प्रश्न तुम्हाला विचारले जातील ते याच्यातून अशा पद्धतीची होऊ शकतात। आता या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी अशा सुरुवातीला लक्षात घ्यायच्या। नंबर तीन आहे आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथात याच विचारसरणीचा पुरस्कार कार्ल मार्क्सने केलेला आहे। या ग्रंथात या विचारसरणीचा पुरस्कार केल्याच्या नंतर त्यास पुढे शास्त्रीय समाजवाद असे मांडण्यात येऊ लागले। म्हणजे मार्क्सवाद ज्याला आपल्याला म्हणायचं हा मार्क्सवाद म्हणजे नेमकं काय आहे ह्याचं स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी होऊन जातं की आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो या ग्रंथात या विचारसरणीचा पुरस्कार कार्ल मार्क्सने केला त्यास पुढे शास्त्रीय समाजवाद असे मांडण्यात येऊ लागले। नंबर नेक्स्ट आहे मार्क्स राज्याला अस्थायी संस्था मानतो। काय मार्क्स राज्याला अस्थायी संस्था मानतो। आता हे प्रत्येक मी सांगत असताना मी थोडं एखाद्या वेळेस फास्ट सांगेल लक्षात घ्या, तर थोडंसं लक्षात घ्यायचं की काय म्हणायलो कुठलाही उच्चार कशा पद्धतीची यायली किंवा काय व्हायलं ते। नंबर सहा आहे मार्क्सवादात लेनिन टॉटस्की माओ यांनी भर घातली। नंबर सात आहे मार्क्सवादाची वैशिष्ट्ये किंवा त्याला सिद्धांत सुद्धा असं तुम्ही म्हणू शकता। मार्क्सवादाची वैशिष्ट्ये किंवा सिद्धांत पुढील प्रमाणे। आता या ठिकाणी काय होईल तुम्हाला हे जवळपास या मी नऊ कोटेशन्स तुम्हाला दिलेले आहेत याची एकाच प्रश्नाची तुम्हाला नऊ प्रश्न तुम्हाला होऊ शकतील। त्यामध्ये नंबर एक आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद, नंबर दोन आहे ऐतिहासिक भौतिकवाद, तीन आहे वर्ग संघर्ष, चार आहे कामगारांची हुकुमशाही, पाच आहे अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत, सहा आहे राज्यास विरोध, सात आहे लोकशाहीची वेगळी कल्पना, आठ आहे धर्मास विरोध, नऊ आहे आंतरराष्ट्रीयवाद। म्हणजे हे मार्क्सवादाची वैशिष्ट्ये किंवा सिद्धांत असं लक्षात घ्या। म्हणजे या मार्क्सवादातील प्रत्येक घटकावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हा भाग या ठिकाणी तुम्ही लक्षात घेऊ शकतात। नंबर नेक्स्ट आहे मार्क्सने मानवी जीवनाच्या इतिहासाला आहेरे म्हणजे ह्याउज सर्व संपन्नता आहेरे ह्याउज एच ए व्ही ई एस त्याचं स्पेलिंग ह्याउज सर्व संपन्नता व नाहीरे ह्याव नॉट
एच ए व्ही ह्या नॉट, एन ओ टी नॉट म्हणजे सर्वहारा, या दोन वर्गात सतत होणाऱ्या वर्गात केलेली आहे. म्हणजे हे जे काही विभाजन आहे किंवा अशा पद्धतीचं स्पष्टीकरण मार्क्सने या ठिकाणी दिलेलं आहे, असा भाग या ठिकाणी तुम्ही लक्षात घेत आहात. नंबर 9 आहे, मार्क्सवादाच्या मते भांडवलशाहीत तिच्या नाशाची बीजे रोवलेली आहेत. म्हणजे मार्क्सवादाच्या मते भांडवलशाहीत तिच्या नाशाची बीजे रोवलेली आहेत. 10 आहे, मजुराला कमी मजुरी देऊन मालक आपल्या नफ्यात वाढ करतो तेव्हा वस्तूचे विनिमय मूल्य आणि मजुराची मजुरी यामध्ये जे अंतर असते त्यास मार्क्स अतिरिक्त मूल्य असे म्हणतो. म्हणजे अतिरिक्त मूल्य म्हणजे काय, ह्याचं स्पष्टीकरण. नंबर नेक्स्ट आहे, मार्क्सने आपल्या दास कॅपिटल या ग्रंथात याच सिद्धांताचा आधारावर आर्थिक विचार विकसित केलेला आहे, दास कॅपिटल हा ग्रंथ. नंबर नेक्स्ट 12, साम्यवाद्यांच्या मते राज्य हे जुलमाचे यंत्र आहे. जुलूम म्हणजे हे लक्षात वाक्य ठेवा, साम्यवाद्यांच्या मते राज्य हे जुलमाचे यंत्र आहे. नंबर 13, पाश्चिमात्य पद्धतीच्या लोकशाहीवर साम्यवादाचा विश्वास नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. नंबर 14, मार्क्सच्या मते धर्म ही आपूची गोळी आहे, सर्व धर्माचा समूळ नाश केला पाहिजे असे मार्क्सवाद मानतो. नंबर 15 आहे, मार्क्सच्या मते उत्पादनाची साधने सर्व बाबींचे अस्तित्व निश्चित करतात, त्यामुळे कोणत्याही समाजातील परिवर्तनाची कारणे शोधताना त्या काळातील आर्थिक व्यवस्थेतच पाहावयास मिळतात. नंबर 16 आहे, मार्क्सच्या मते सामाजिक उत्क्रांतीचा इतिहास पाहता वर्ग पद्धती कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात अस्तित्वात होती. नंबर 17 आहे, राज्य नष्ट करावे लागणार नाही, ते आपोआप नष्ट होईल असे मार्क्स म्हणतो. नंबर 18, इटालियन विचारवंत अँटोनो ग्रॅम्सी या विचारवंताने मार्क्सवादाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे. इटालियन विचारवंत अँटोनो ग्रॅम्सी याने मार्क्सवादाची वेगळ्या पद्धतीने मांडणी केलेली आहे, ह्या भाग इथे लक्षात घ्या. नंबर 19 आहे, मार्क्स कम्स टू इंडिया, आता हे पुस्तक आहे पहा, मार्क्स कम्स टू इंडिया हे पुस्तक पी सी जोशी आणि के दामोदरन यांचे आहे. म्हणजे याच्यावर तुम्हाला असे वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स होऊ शकतात. नंबर 20 आहे, 1917 महान ऑक्टोबर क्रांती रशियात यशस्वी झाल्यानंतर मार्क्सवादाचा खरा प्रवेश भारतात झाला. नंबर 21 आहे, मार्क्सवादातील मानवतावादी संदेश आणि भौतिकवादी दृष्टी याबद्दल मानवेंद्रनाथ रॉय यांना विशेष आकर्षण होते. नंबर 22 आहे, 1848 मध्ये मार्क्सने एंगल्सच्या साह्याने कम्युनिस्ट मॅन्युफॅक्स्टो हा प्रसिद्ध ग्रंथ प्रकाशित केला. त्याची जी काही प्रमुख ग्रंथसंपदा आहे ती पुढील प्रमाणे, म्हणजे त्या मार्क्सच्या एका तरी ग्रंथसंपदेवर तुम्हाला एक प्रश्न एम सी क्यूचा विचारला जाईल अशी शक्यता आहे, किंवा असतेच अशा पद्धतीची शक्यता, एखाद्या विचारसरणी किंवा एखाद्या विचारवंतावर क्वेश्चन येताना असं एखाद्या तरी ग्रंथावर प्रश्न येऊ शकतो. त्यामध्ये नंबर 1 आहे, होली फॅमिली 1845. नंबर 2 आहे, द फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी 1847. नंबर 3 आहे, द क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी 1848. नंबर 4 आहे, व्हॅल्यू प्राईज अँड प्रॉफिट 1865. नंबर 5 आहे, दास कॅपिटल 1867. नंबर 6 आहे, द सिव्हिल वॉर इन फ्रान्स 1870-71. आणि नंबर 7 आहे, क्लास स्ट्रगल इन फ्रान्स. अशा पद्धतीची त्याची ग्रंथसंपदा आहे, याच्यापैकी एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. अशा पद्धतीची एम सी क्यू टाईपची क्वेश्चन्स तुम्हाला तयार करून तुमच्या या कोटेशनच्या माध्यमातून तुम्हाला कमीत कमी हे जवळपास म्हणजे एका एका क्वेश्चनचे
कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त तुमचे या ठिकाणी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये 9 क्वेश्चन तयार होऊ शकतात। म्हणजे सरासरी जर पाहिलं तर फक्त या व्हिडिओमध्ये तुम्हाला एका मार्क्स वादावर कमीत कमी 80 क्वेश्चनचा सराव तुम्हाला या ठिकाणी होऊ शकतो। हा भाग या ठिकाणी लक्षात घ्या। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सामोरं जात असताना सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती धैर्याची आहे। जो कॉन्फिडन्स तुमच्या मनामध्ये असावा, तुम्ही ही परीक्षा चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्क्सनं पास व्हाल पाहिजेच, कारण की अशा पद्धतीच्या परीक्षेच्या माध्यमातूनच तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे वळणार आहात आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी अशा पद्धतीची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे। एकूण आपण या सर्व गोष्टी तुमच्यासाठी या विशिष्ट पद्धतीने घेऊन आलेलो आहोत। अशा या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये तुम्हाला निश्चित या व्हिडिओचा उपयोग होईल। आणि यासाठी एक लास्टची जी काही सूचना आहे ती सूचना अशी आहे, यासाठी आपण संदर्भ पुस्तकाची जी काही यादी वापरलेली, म्हणजे जे संदर्भ पुस्तक म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करता यावा यासाठी, आणि विशेष करून आपल्याला या ठिकाणी आपण फार कमी त्रोटक प्रमाणात हे विधान घेतलं, ज्याच्याकडे जास्त वेळ आहे त्यांनी ही सर्व पुस्तके वाचायला हरकत नाही। त्यामध्ये भोळे भाल भारतीय राजकीय विचारवंत पिंपळापुरे अँड पब्लिशर्स नागपूर, नंबर 2 आहे श्रृंगारपुरे अरविंद पाश्चिमात्य राजकीय विचारवंत मंगेश प्रकाशन नागपूर, नंबर 3 आहे भोगले शांताराम पाश्चिमात्य आणि भारतीय राजकीय विचारवंत नागपूरचं प्रकाशन आहे, नंबर 4 आहे बोराळकर कृती राजकीय सिद्धांत विद्या बुक्स पब्लिशर्स औरंगाबाद। अशा पद्धतीच्या या पुस्तकाचा या ठिकाणी आपण संदर्भ घेतलेला आहे या व्हिडिओ निर्मितीसाठी। म्हणजे तुम्ही सुद्धा ही पुस्तकं चांगल्या पद्धतीची वाचून या परीक्षेला सामोरं जाऊ शकतात। मला असं वाटतं की आपला जास्त व्हिडिओ न लांबवता या ठिकाणी आपण थांबायला हरकत नाही। तरीही ज्यांनी कुणी आपलं हे चॅनल स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र हे वाया सरांचं यूट्यूब चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल, त्यांनी अजूनही हे लाल बटन दाबून टाका, घंटीचं बटन दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवनवे व्हिडिओ येतील आणि मला चांगल्या पद्धतीची प्रेरणा मिळेल। धन्यवाद।